नमस्कार माय सेल्फ प्रोफेसर राजेश भोरे डिपार्टमेंट ऑफ फार्मसी सर्वप्रथम आपणा सर्वांचं राजेश भोरे या युनिक एज्युकेशनल चॅनलमध्ये स्वागत करतो आम्ही स्मरणशक्ती व मेमरी डेव्हलपमेंट या विषयावर नाविन्यपूर्ण व्हिडिओची निर्मिती करीत असतो जी शाळा कॉलेज व ट्युशन क्लासेसच्या शैक्षणिक कार्याला पूरक व भर पाडणारी असते आपली जर या चॅनेलवर पहिलीच भेट असेल तर कृपया सबस्क्राईब करा व या विषयावरील बहुमूल्य नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सर्वप्रथम थेट आपल्यापर्यंत व इतरापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रो जर आपण कितीही नामवंत शाळा कॉलेज व ट्युशन क्लासेसमध्ये शिकत असाल आणि आपल्याला असलेला अभ्यासक्रम नीट समजला असेल आणि जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा आपल्यासोबत ना शिक्षकसोबत असतात ना पालक कारण शिकवणीनंतर विद्यार्थ्याने अभ्यास कसा करावा हा भाग भारतात फारसा प्रचलित नाही अभ्यास विद्यार्थ्याला ज्याचा त्याला जसा तसा स्वतःच करावा लागतो अभ्यास करणाऱ्याला आता खऱ्या नाना प्रकारच्या अडचणी सुरू होतात त्यातील एक अडचण म्हणजे अभ्यास करताना आपल्याला मोठमोठ्या प्रश्न उत्तरांना किंवा लांब लचक उतारा म्हणजे लॉंग थेरी जेव्हा लक्षात ठेवायची वेळ येते तेव्हा समजून उमजून सुद्धा असं वाटतं की एवढी मोठी थेअरी लक्षात राहणार नाही जर जिद्दीपोटी आजूबाजूचे इतर जसे करतात तशी जिद्दीपोटी घोकमपट्टी केलीच तर पुढे पुढे पाठ आणि मागे मागे सपाट अशा तऱ्हेने पूर्ण थेरीमधला काही भाग काही प्रमाणात लक्षात ठेवू आणि सांगताना किंवा लिहिताना त्यातून सुद्धा विसरून फक्त अल्पसा भाग सांगू किंवा लिहू शकतो आणि हे सगळं मेंदूला फाजील ताण देऊन यातून फक्त आपल्याला फार तर पासचा रिझल्ट हाती येऊन मध्ये मार्क्स पाहायला मिळणार आहे पण मेंदूचा विकास झालाच असे नाही परंतु जर तुम्हाला या मोठमोठ्या प्रश्न उत्तर किंवा लॉंग थिअरीची भीती डोक्यातून काढून टाकायची असेल आणि फक्त प्रश्न उत्तरच काय पण अख्खा चॅप्टर आणि त्याही पळीकडे जायचं असेल तर त्यासंबंधी गेले कित्येक वर्षे सतत आम्ही कार्य करीत आहोत त्यासंबंधी कित्येक विद्यार्थ्यांनी सकारात्मक परिणाम दाखवले आहे असे दांडगी इच्छा बाळगणाऱ्यापैकी आपण जर एक असाल तर त्यासंबंधी मार्गदर्शनासाठी खाली दिलेल्या मध्ये जाऊन लिंकला क्लिक करून फ्री रजिस्ट्रेशन करा किंवा फॉर एनी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट मी सेवन डबल सिक्स नाईन फाईव्ह वन Seventy by six.